कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून सुनील पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला तर दुसरीकडं भाजप आणि आघाडीकडून महापौर पदासाठी मनीषा कुंभार आणि उपमहापौर पदासाठी कमलाकर भोपळे यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक अर्ज दाखल केल्यानंतर सहलीसाठी बाहेरगावी रवाना झाले कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या धोरणानुसार राष्ट्रवादीच्या हसीना फरास यांनी महापौर पदाचा तर अर्जुन माने यांनी उपमहापौर पदाचा गेल्या आठवड्यात राजीनामा दिला त्यामुळे महापौर उपमहापौरपद रिक्त झालं आहे महापौर पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एक एक वर्ष हे पद आपल्याकडं होतं आता उर्वरित पाच महिन्यांसाठी महापौरपद काँग्रेसला तर उपमहापौरपद राष्ट्रवादीला दिलं जाणार आहे आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महापौर उपमहापौर पदासाठीच्या उमेदवारांची नावं घोषित केली काँग्रेसकडून महापौर पदासाठी स्वाती सागर येवलुचे तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून सुनील पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केलेत भाजप तारणी आघाडीकडून महापौर पदासाठी मनीषा कुंभार तर उपमहापौर पदासाठी कमलाकर भोपळे यांनी आपले उमेदवारी अर्ज नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडं सुपूर्द केलेत महापौर उपमहापौर पदाची निवडणूक शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी होणार आहे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नगरसेवक फुटू नयेत यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं नगरसेवकांना सहलीसाठी बाहेरगावी आहे